पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, यावेळेस त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं लोकार्पण झालं. पाहूया पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा, 14,000 कोटींच्या कामाचं केलं लोकार्पण, विरोधकांची मोदींवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिर्डीजवळच्या निळवंडे इथल्या धरणाच्या कालव्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यापूर्वी मोदींनी शिर्डीतल्या साई मंदिरात जात साईबाबांचं दर्शन घेतलंय. पंतप्रधानांच्या हस्ते नव्या दर्शन रांगेच्या इमारतीचं उद्घाटन झालंय. तसंच मोदींनी साईबाबांची आरतीही केली. यापूर्वी मोदी 2018 साली शिर्डीत आले होते. मंदिरातील कार्यक्रम झाल्यावर मोदी निळवंडे कालव्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला गेले. यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आपल्या जन्मापूर्वी सुरू झाला असून त्याचं उद्घाटन आज मोदींच्या हस्ते झाल्याचं म्हटलंय. निळवंडेसारखा प्रकल्प प्रधानमंत्रीजी इसकी शुरुआत मेरे जन्म से भी पहले हुई थी. मेरा जन्म भी निळवंडे के बाद हुआ और आज उसका उद्घाटन आपके हाथों से हो रहा है. तो कितने सालों तक लोगों ने इसका इंतजार किया. निळवंडे धरणाच्या लोकार्पण सोहळ्याला मोदींसह राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या कालव्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. धरणाची क्षमता 8.32 TMC आहे. धरणामुळे 68,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव या तालुक्यांना फायदा होणार आहे. आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 46 वर्ष प्रतीक्षा करावी लागली आहे. मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या तारखा महाराष्ट्रात जाहीर झाल्या आहेत का हे पाहावं लागेल असं राऊतांनी म्हटलंय. पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात, मुंबईत, शिर्डीत, इकडे तिकडे फिरतात, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही हरतो आहोत. बीजेपी आणि त्यांचं जे काय जुगाड त्याने केलं आहे ते जुगाड हरणार आहे. त्याच्यामुळे एका भीतीतून एका निराशेतून हे दौरे सुरू आहे. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणात मोदींनी आतापर्यंत 2,00,000 कोटींच्या कामांचं लोकार्पण केलंय. आज 14,000 कोटींच्या कामाचं लोकार्पण झालं असं म्हटलंय. आतापर्यंत जवळपास 2,00,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालेलं आहे. आज देखील जवळपास 14,000 कोटीपेक्षा जास्त कामांचं लोकार्पण होत आहे. महाराष्ट्राला गेली 50 वर्ष ज्या निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती ते आज पूर्ण झालं असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. महाराष्ट्र को 5 दशक से जिस निळवंडे डैम का इंतजार था वो काम भी पूरा हुआ है. या कालव्याचं लोकार्पण झालं असलं तरीही अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र पाण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. या कालव्याचं काम अद्याप अपूर्ण आहे. शेतकऱ्यांना उजव्या कालव्यातूनच पाणी मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.